देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या नावानं मतं मागणं म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची नांदी आणि कबुली असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत भाषण करताना आपल्याला बाळासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेत सत्ता मिळवायची आहे असं म्हणत बाळासाहेबांच्या नावानं मतं मागायचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे देवेंद्र यांनी आता मोदींच्या नावानं मतं मागून उपयोग होणार नाही हेच एक प्रकारे अधोरेखित केलंय. मोदी पर्व संपल्याचीच ही नांदी आणि कबुली आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय. दरम्यान बाळासाहेबांचं स्वप्न सुपुत्रानं पूर्ण केलं नाही म्हणून वंदनीय मानणाऱ्यांनी पूर्ण करू नये का असा उलट सवाल आता भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलाय. उद्धव ठाकरेंच्या टीकेला आता आशिष शेलारांनी उत्तर दिलंय. बंद खोलीत राहिलो की बाहेरचं जग विशाल वाटतंच असा टोलाही शेलारांनी लगावलाय. आशिष शेलार यांनी ट्विट केलेलं आहे उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर. या ट्विटमध्ये ते काय म्हणतात आपण बघूयात. बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न त्यांच्या माननीय सुपुत्रांना पूर्ण करण्यास नाही जमलं म्हणून त्यांना वंदनीय मानणाऱ्यांनी ते पूर्ण करू नये का. हे इतरांनी पूर्ण केलं म्हणून त्यांच्या मुलांनी एवढं चिडावं का. पेला अर्धा भरलाय असंही म्हणता येतं, पेला अर्धा रिकामा असंही म्हणता येतं. फक्त भरला आहे म्हणायला मोठं मन लागतं. पुढे शेलार असंही म्हणतायत. उरला प्रश्न मोदी यांचं पर्व संपत आलं आहे म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचं नाव भाजप वापरतं असं जे माननीय सुपुत्रांना वाटतंय हे म्हणजे अति झाले आणि हसू आले असा टोला शेलारांनी लगावलाय. पण काय करणार, आपण घरात बंद खोलीत बसून राहिलो की बाहेरचे विशाल जग आपल्यासारखे वाटायला लाग संपल्यासारखे वाटायला लागतेच असा टोलाही शेलारांनी लगावलेला आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे See you next time.